नमस्कार, मुझे मिश्रा के साथ आप देख रहे हैं चुनरी लाइव। बढ़ते हैं आज के खबर की। कल्याण डोंबिवली महानगर पालिका द्वारा जारी शून्य कचरा मुहिम फेल होती नजर आ रही है। सड़कों पर कचरे का अंबार लगा हुआ है, जिसके खिलाफ पूर्व नगर सेवक कुणाल पाटिल ने अडवली में कचरा जलाकर मनपा प्रशासन का विरोध भी किया है। कोरोना महामारी के दौरान केडीएमसी घन कचरा विभाग के शून्य कचरा मुहिम अमल में लगाई है, जिसके तहत मनपा ने कल्याण डोंबिवली की सड़कों से सभी कचरा कुंडी हटा दी गया है और सूखा कचरा और गीला कचरा अलग अलग रखने का आदेश नागरिकों के लिए जारी किया है। लेकिन मनपा के सुस्त व्यवस्थापन के चलते यह मुहिम पूरी तरह से विफल साबित होती नजर आ रही है, जिसके नतीजे में शहर में जगह जगह कूड़े कचरे का साम्राज्य फैला हुआ है। कल्याण के अडवली डोकली में भी कचरे की वजह से दुर्गंध फैलते हुए नजर आ रही एवं लोगों का स्वास्थ्य भी बिगड़ रहा है। यहाँ के स्थानीय पूर्व नगर सेवक कुणाल पाटिल ने बताया कि कई बार मनपा ने शिकायत करने के बावजूद भी कचरे की समस्या ज्यों की त्यों बनी हुई है। इस समस्या पर मनपा का लक्ष्य केंद्रित करने के लिए सोमवार के दिन अडवली के नागरिकों की उपस्थिति में कुणाल पाटिल ने कचरे के अंबार में आग लगाया और मनपा प्रशासन के खिलाफ विरोध भी किया। आज तुम्हारा संगा पूर्ण 27 गावामध्ये जो काही कचरा आज ही 27 गाव कचऱ्यामध्ये टाकल्यात का हे आम्हाला प्रशासनाला विचारायचं आहे। ज्याप्रमाणे नागरिक आमच्याकडे तक्रारी करतात आम्ही उत्तर काय द्यायचं, आज पाहिलं तर नागरिकांनी इथे आग लावली आहे कचऱ्याला, त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना फोन केला, उपायुक्तांना फोन केला, आयुक्तांना फोन केला, वॉर्ड ऑफिसरांना फोन केला, ते मात्र जागे होत नाही आहेत। आता करायचं काय, इथं डम्पिंग ग्राउंड करायचं का? मग 27 गावामध्ये हा मोठा प्रश्न आहे। आज नागरिकांचा जीव धोक्यामध्ये आलेला आहे। आज कोविड सारखा विषाणू आपल्या पूर्ण देशामध्ये आहे आणि आज तुम्ही पाहिलं असेल त्या आजींची देखील तक्रार वारंवार माझ्याकडे येत होती आणि अशा अनेक तक्रारी येतात। करायचं काय हे नेमकं समजायला मार्ग नाही आहे। जर आज तुम्हाला खरोखर सांगतो, प्रशासनाने जर लक्ष दिला नाही तर या आजीबाई सोबत सर्व नागरिक आज रस्त्यावर उतरणार। मला एकच सांगायचं आहे, आमच्या एरियामध्ये कुठलीही घंटा गाडी येत नाही आणि आम्ही कचरा टाकायला जरी गेलो जागे जागेवरती कचरा कुंडे आहेत, तिथं कचरा टाकायला जरी गेलो ना तरी गाडीवाले जे येतात ना ते आम्हाला बोलतात सुका कचरा वेगळा ठेवा, ओला कचरा वेगळा ठेवा। आता प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलं आहे किंवा मोठा माणूस आहे किंवा वयस्कर माणूस आहे ते तर समजू शकत नाही ना। ते कुठलाही कचरा एका डब्या कचऱ्याचा आहे म्हणजे कचराच टाकणार ना त्याच्यामध्ये, तिथं कचरा टाकायला गेलं का मग तुम्ही असं करा मी तुम्ही तसं करा आणि यांना फाईन मागायला पैसे आहे मागतात हे गरीब लोकांनी, यांनी जगायचं कसं, गरीब माणसाने कमवायचं काय आणि यांना द्यायचं काय। तर येते माझी खास खबर, इसी तरह की खबर में बने रहने के लिए देखते रहिए HM News।